हरिओम, मी रमेश सिंह परदेशी, इचलकरंजी उपासना केंद्र, जिल्हा कोल्हापूर. मी माझा एक छोटासा अनुभव सांगते की 2019 साली गणपतीचा उत्सव होता आणि गणपती विसर्जनची मिरवणूक चालू होती आणि ती मिरवणूक बघण्यासाठी मी आणि माझी मिसेस मंगलवीरा परदेशी आणि मी ते मिरवणूक बघण्यासाठी मी जात होतो. जात असताना थोडी तिथे गर्दी होती आणि गर्दीमध्ये एक स्कूटरवाला आला एकदम आणि त्याने ते माझ्या पायावरून त्याने ती स्कूटर नेली आणि ती स्कूटर नेल्यानंतर मी बघितलं त्याचं माझ्या पायाचं नखं उडून गेलेलं होतं आणि थोडंसं त्याचं रक्त येत होतं. मग माझ्या खिशामध्ये उदीची डबी होती, मी त्या खिशातून ती उदीची डबी काढली आणि त्या पायाच्या नखात उदी टाकली आणि बापूंना म्हणलं, बापू मला ही गणपतीची मिरवणूक बघायची आहे. आणि मी म्हणलं आता माझ्या पायाला लागली तर मी म्हणलं ही मिरवणूक कशी बघणार म्हणलं आणि मला आता चालता येईल का नाही म्हणलं की कसा मी लंगडत चालणार. तर ती उदी टाकल्यानंतर असं जाणवलं की माझ्या त्या वेदनाच्या त्या कुठंतर गुरूप झाल्या आणि त्यानंतर मी ती त्या दिवशी आम्ही जे चालत होतो चालताना मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कुठल्याही वेदना झाल्या नाही. त्यानंतर आम्ही ती मिरवणूक पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही ती गणपतीची मिरवणूक बघितली. त्यानंतर घरी आलो आणि बापूंना सांगितलं की बापू तुमच्यामुळं हे माझे वेदना मला काही जाणवले नाहीत, त्यामुळं अंबज्ञ नाथ चले. खरोखरच बापू तुम्ही पाठीशी असताना कुठल्याही वेदना मला जाणवले नाहीत, अशी कृपा तुमची सदैव आमच्या पाठीशी राहते, तीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे असं बापूंच्या पोटासमोर आम्ही बोललो आणि बापूंना धन्यवाद केला. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ चले.